तर ओव्हरऑल सगळे काउंटर बघितले, अजमेरा फॅशन काय आहे पूर्णपणे आपण बघितले. तर आशा करतो की कोणाला तरी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. आणि तसं की आपल्या चॅनलवरने मॅडम ज्या महिला आहेत ना त्यांचे बिझनेस आपण छोटे छोटे मोठे दाखवतो. आपली कनक परत येत आपलं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये. तर मित्रांनो, आजची जी कॉन्सेप्ट व्हिडिओ आहे ना ती एक अशा पद्धतीचा व्हिडिओ बनणार आहे ना जे स्वतःचा बिझनेस सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी. तर सर्वप्रथम ही व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवते ज्यांचा प्रथमच कॉलेज संपला असेल, किंवा अशा मुलींसाठी ज्यांचं कॉलेज तर संपलं आहे पण त्यांना बाहेर जॉब करण्याचं परवानगी नाही मिळत आहे, पण त्यांना काहीतरी करायचं आपल्या फॅमिलीसाठी, काहीतरी करायचं त्यांना स्वतःसाठी, काहीतरी आपल्या पायावरती त्यांना उभं राहायचं आहे, पण कशा पद्धतीचा बिझनेसचा सुरुवात करायचा किंवा बिझनेसचा पाया काय आहे, मेन बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी पायाभूत कशाची गरज आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर मी एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगते मित्रांनो. समजून घ्या, आता आपल्याला एक घर बांधायचं आहे, बरं? घर बांधण्यासाठी आपल्याला पाया खोदावं लागतं, ते तर तुम्हाला माहितच असेल. पाया कशाला खोदतात? कारण की आपलं जे घर आहे ना ते तंदुरुस्त राहावं, त्याचं पूर्ण त्याचे जे भिंती आहेत ना ते बरोबर तंदुरुस्त राहावं आणि ती लाईफ टाईम चालावं. आपण छोट्या छोट्या गोष्टीचा असा विचार करतो ना की ते पुढे जाऊन आपल्याला त्याचा चांगला लाभ मिळावा, तर तशाच का ना आपण तीच लाभ तीच पाया आपण बिझनेसमध्ये का नाही चालू करत आहे, आपण बिझनेसमध्ये आपला माइंड का नाही लावत आहे. सगळेजण काय करतात की बिझनेस चालू करावं म्हटलं तर प्रथम असे विचार नाही करत आहे की आपला बिझनेस चालणार का नाही चालणार, किती नुकसान होणार, असं का नाही विचार करत आहे की आपण बिझनेस टाकलात ना तर आपण असं काम करू की आपला बिझनेस चालेल आणि आपण असं काम करू की आपल्याला लाभच लाभ मिळेल, असं असं प्रॉफिट मिळावं ना आपल्याला की आपण टॉपवरती जावं, असे भरपूर आपण असं का नाही विचार करत आहे. प्रत्येकाच्या माइंडमध्ये फक्त हेच विचार असतं की बिझनेस मला सुरुवात तर करायचं आहे पण मला नुकसान झालं तर मी काय करू, मी लोन घेणार, मी कर्ज काढणार, माझा बिझनेस नाही चालला तर, असा विचार करून ते जे पुढे जाणारे माणसं असतात तर ते महागच राहून जातात आणि काय करतात, दुसऱ्यांच्या हाताखाली काम करतात आणि नंतर ना त्यांना पश्चाताप होतं की बाबा मी माझं स्वतःचं काम चालू केलं असतं तर बरं झालं असतं. पण हीच काम तर जो मी आतापासून सुरुवात केला ना, फक्त तुम्हाला करायचं काय माहिती आहे का मित्रांनो, बिझनेस सुरुवात करायला आपलं मन घट्ट असणं फार गरजेचं आहे. आपले आमचे जे अजय सर आहेत ना, म्हणजे आपले अजमेरा फॅशनचे सीईओ फाउंडर, प्रत्येक टायमाला सांगतात की बिझनेस सुरुवात करायला आपलं मन घट्ट असणं आणि आपला आत्मविश्वास चांगलं राहणं आणि आपला आत्मविश्वास सदृढ राहणं फार गरजेचं आहे. जर आपला आत्मविश्वास डगमगला तर समजून घ्या की आपण कुठे ना कुठं चुकलो आणि कुठं ना कुठलं आपलं नुकसान होणारच. फक्त आपल्या आत्मविश्वासाला घट्ट करायचं आहे आणि आत्मविश्वासाला घट्ट करायचं आहे म्हणलं तर काही नियम आहेत त्याला आपण सांगूयात, वन बाय वन आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम समजून घ्या की तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे, कोणता बिझनेस टाकायचा आहे ते विचार करणं फार गरजेचं आहे. भरपूर आहेत बिझनेस, ज्वेलरीचा बिझनेस आहे, फुटवेअरचा बिझनेस आहे, किंवा फ्रूटचा बिझनेस आहे, कापड बिझनेसच का ते तुम्हाला मी सांगते. मित्रांनो, कापड बिझनेस एक असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ दे ना होऊ दे पण नुकसान मात्र होणार नाही, का मी ते तुम्हाला सांगते. फळ फ्रूट आहेत ना ते कसे कधीही देखील खराब होऊ शकतात, कापड हा फळ फ्रूट नाही आहे ना कधी पण खराब व्हायला, आपण ते कधीही सेल आउट करू शकतो. जर तुम्ही एक फॅक्टरीकडून परचेस केलात ना, समजून घ्या, तर मी तुम्हाला एक साडीचं उदाहरण देते. आपल्या इथे 45 रुपयापासून साडी मिळतो, 45 रुपयाला साधा फॅन्सी आपल्याला दुपट्टा देखील भेटत नाही, तर आम्ही तुम्हाला 6 मीटरची साडी प्रोव्हाइड करतोय. 45 रुपयाला आपल्याकडे साडीची सुरुवात होते, तीच 45ची साडी तुम्ही ॲज अ 100ला विकू शकता, त्याच्यामध्ये 80ला विकू शकता, तुमच्या बजेट अकॉर्डिंग किंवा तुमच्या एरिया अकॉर्डिंग तुम्ही विकू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला राहिलं 30-20% किंवा 50% तुम्हाला मार्जिन मिळालं, बरोबर?
जर नाहीच विकलं गेला, घेतला तुम्ही 45 ला तर तुम्ही विकला 70 ला तर तुम्हाला काही ना काही तर फायदा मिळालच ना. पण असं का त्याच्यामध्ये हा नुकसान नाही आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं ना थोडं फायदा तर मिळणारच आहे. पण जर तुम्ही डायरेक्ट एका फॅक्टरीकडून परचेस केला तर, जर तुम्ही एका मीडिएटरकडून परचेस केलात ना, तर समजून घ्या की तुम्हाला 45 ली जी आम्ही साडी विकलोय तेच आपल्याकडे एक होलसेलर घेतं आणि त्यांनी राहणार 70 चा प्राईस, आणि तुम्ही ते 70 ला घेणार तर विकणार कितीला? ते पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, एक डायरेक्टली फॅक्टरीला शोधायचं आहे आणि फॅक्टरीकडून तुम्हाला परचेस करायचं, हे सर्वात पहिला नियम. आपला अजमेरा फॅशन त्यामधीलच एक आहे. आपला अजमेरा फॅशन कसं, एक फॅक्टरी आहे, एक फॅक्टरी आउटलेट आहे. आम्ही ते काय करतो, सगळ्या प्रकारचे गार्मेंट जे आहे ते फॅक्टरीमध्ये बनवून आणतो. त्याचं मॉडलिंग होतं, त्याचं शूटिंग होतं, तेव्हा त्याचं PDF बनतं. ते PDF आम्ही जे इथे नाही येऊ शकणारे जे व्यक्ती असतात ना, ज्यांना बिझनेस करायचा आहे पण त्यांना सुरतला येतं जमत नाही, किंवा सुरत एवढा मोठा सिटी आहे ना की सुरतला कसं जायचं म्हणून घाबरणारे लोक खूप असतात, त्यांच्यासाठी आम्ही सुविधा दिलेली आहे ऑनलाईन ऑर्डर. त्यांच्यासाठी आम्ही PDF बनवतो. तुम्ही घरी बसून PDFद्वारे सगळ्या कलेक्शन घरी बसून पाहू शकता. तर अशा पद्धतीने ऑनलाईन ऑर्डर झाला तुमचा. कापड बिझनेसच का मी तुम्हाला का सांगितलं आहे, कारण की कपडा हा असा मार्केट आहे ना की हे सतत चालूतच राहतं. पण तुम्हाला तशा चालू राहणाऱ्या प्रोडक्ट पण आपल्यामध्ये ॲड ऑन करायला पाहिजे, हे दुसरा नियम. दुसरा नियम काय आहे माहिती आहे का मित्रांनो, जे रेग्युलर चालणारे बेसिसचे कलेक्शन असतात ना, ते तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये ॲड ऑन करणारं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, नाईटी घ्या, वुमन अंडर गार्मेंट्स घ्या, किंवा कुर्तीज घ्या, किंवा रेग्युलर साडीज घ्या. आणि जसं सीझन येतात ना, तर सीझन अकॉर्डिंगली तुम्ही तसे, जसे की पैठणी साडी घ्या, किंवा सीझन वाईज साड्या, जे नवीन नवीन कॉन्सेप्टच्या साड्या आम्ही आणतच असतो व्हिडिओमार्फत, ती साडी तुम्ही घेऊ शकता. नवीन नवीन साड्या तुमच्या बिझनेसमध्ये ॲड ऑन करू शकता. म्हणजे सीझन वाईज तुम्हाला ती कलेक्शन ठेवायचं आहे. हा नियम तर दुसरा तुम्हाला समजलंच असेल की तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही कलेक्शन नाही ठेवायचं आहे, तुमच्या सीझन वाईज किंवा तुमच्या एरिया वाईज तुम्हाला कलेक्शन ठेवायचं आहे, तरच विक्रीला जातील. जास्त आपले लोक फोकस कुठे करायचं माहिती आहे का मित्रांनो, की कस्टमर हातातून निघून न जाता कामा नये. त्याचे पण काही ट्रिक्स आहेत, ते ट्रिक्स मी तुम्हाला व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनवरती लिहून देते, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की अशा पद्धतीने तुम्ही बिझनेसचा एक स्वतःचा काय आहे, एक स्टार्टअप आपण तिकडनं करू शकता. फक्त काही नियम्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि असे छोट्या छोट्या नियमापासून ना तुम्ही तुमचा बिझनेस प्रॉपरली चालवू शकता. आणि राहिलं तिसरा नियम मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला बिझनेस करायचा, जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ना की आपला आत्मविश्वास डगमगायला नाही पाहिजे. आपला आत्मविश्वास आपल्याला घट्ट करणं फार गरजेचं आहे, रिसर्च करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही रिसर्च प्रॉपरली केलात ना मित्रांनो, तर तुमचा बिझनेस वाढवायला ना जास्त टाईम लागणार नाही किंवा जास्त वेळ लागणार नाही. तुम्हाला फक्त प्रॉपरली रिसर्च असणं गरजेचं आहे की कुठल्या सीझनमध्ये कुठला कलेक्शन चालतो आणि तुमच्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारच्या कलेक्शन जे ते कस्टमर ॲड ऑन करतात. जसे की आता समजून घ्या की तुम्ही खूपच एक VIP एरियामध्ये राहता आणि तिथे गव्हर्नमेंटचे व्यक्ती खूप जण राहतात, जसं की टीचर्स असो किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारे महिला आहेत त्यांच्यासाठी असो, तर तुम्ही कसं आहे त्यांनी जी प्रॉपरली त्यांची साडी कशी असं तुम्हाला माहितच असेल ना की ती प्रॉपरली ते मेंटेन करतात आपल्याला, तर तसल्या प्रकारच्या साड्या आपल्या बिझनेसमध्ये ॲड ऑन करणं गरजेचं आहे. तर ती साडी तुम्ही ठेवू शकता जे तुमच्या एरिया वाईज तुम्हाला तुमच्या प्रकारचे प्रोडक्ट ठेवणं फार गरजेचं आहे. हा राहिला तिसरा नियम. तर मित्रांनो, असेच भरपूर नियम आहेत, भरपूर रूल्स आहेत जे आम्ही तुम्हाला सांगतच असतो. अजून काही तुम्हाला कलेक्शन पाहायचं असेल, अजून काही कुठल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला हवी असेल ना, कमेंट सेक्शन ओपन आहे, तिथे तुम्ही मला सांगू शकता. हे त्यांच्यासाठी मी सांगितलेले की ज्यांना स्वतःचा बिझनेस करायचा पण त्यांना आत्मविश्वास त्यांचा डगमगतो ना, मी त्यांच्यासाठी स्पेसिफिकली हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, ज्यांना खरंच गरज आहे ना बिझनेस सुरुवात करायला, ते घाबरतात ना, तर त्यांना हा व्हिडिओ फारच उपयोगी पडेल. तर त्यांना शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी मिळते आपल्याला नवीन व्हिडिओ आणि अशाच नवीन नवीन कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत नमस्कार.